नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. जेजुरी मुख्य मंदिरावर बसवणार सोन्याचा कळस, धार्मिक विधी करत केला कामाला प्रारंभ. मनसे राष्ट्रवादी यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना सुरुवात, महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळणार. भोसरीमध्ये हत्येचे सत्र चालू, ज्यूस व्यावसायिकाचा करण्यात आला निर्घुण खून. किल्लारी भूकंपाला 25 वर्ष पूर्ण, भूकंपाच्या अजूनही आठवणी ताज्या. आणि साताऱ्यात आरोपीने केला आत्महत्याचा प्रयत्न, आरोपी हा 376 मधील गुन्हेगार. आता पाहूया सविस्तर वृत्त. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं. ती जेजुरी आता खऱ्या अर्थानं सोन्याची होणार आहे, कारण जेजुरीच्या मुख्य मंदिरावरती सोन्याचा कळस चढवला जाणार आहे. आता जेजुरीच्या खंडरायाच्या मुख्य मंदिराला सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. यासाठी 150 किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात येणार आहे. खंडेरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून देवस्थानच्या वतीने धार्मिक विधी करत या कामाचा प्रारंभ करण्यात आला. श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीनं आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मार्तंड देव संस्थानच्या ट्रस्टच्या वतीनं आज आपण पाठीमागं पाहतोय, तो सोन्याचा कळस आहे. पूर्णपणे तो सोन्याचा कळस बसवण्याचं काम या ठिकाणी चालू होते. भाविकांनी श्रद्धेने आणि 900 कोटी जे सोनं अर्पण केलं त्या सोन्याचा त्या रूपानं या ठिकाणी राजस्थानचे जयपूर येथील कुशल कारागीर या कुशल कारागिरांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच आज हा जेजुरीकरांसाठी आणि तमाम महाराष्ट्रातील खंडोबा भक्तांसाठी हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय असेल असं मला वाटते. धन्यवाद. खंडोबा देवस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याचे विविध अलंकार आणि चीजवस्तूंमधून मुख्य मंदिरातील कळस सोन्याचा तयार करण्यात येणार आहे. 150 किलो शुद्ध सोन्याचा यासाठी वापर करण्यात येणार असून राजस्थानवरून कुशल कारागिरही बोलवण्यात आले आहेत. आठवडाभर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली हे काम चालणार आहे. पुरातन काळापासून खंडेरायांची जेजुरी सोन्याची नगरी म्हणून प्रचलित आहे. तेच सार्थ करण्यासाठी मुख्य मंदिराच्या कळसापासून शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्यातील आणि देशातील भक्तांनी खंडोबाला अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या अलंकारातून शुद्ध सोनं तयार करून हे काम करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या सोमवती यात्रा आणि त्यानंतर नवरात्र आणि दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं जेजुरी ही सोन्याची होणार आहे. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, जेजुरी. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपची देशात सुरू असलेली विजयी घोडदौड पाहता देशातील विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. याच धर्तीवरती महाराष्ट्रातील विरोधकांनी एकीने लढण्याची तयारीचे संकेत दिले आहेत. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. आतापर्यंत मनसे राष्ट्रवादी यांच्यातील युतीच्या चर्चा होत्या, मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या चर्चांना दुजोरा दिलाय. काही दिवसापूर्वी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला युतीत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला. या प्रस्तावानंतर काँग्रेसकडून अद्याप सहमती दर्शवण्यात आली नाही, मात्र राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवल्याने त्यांची सहमती असल्याचं प्रथम दर्शन दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरण दिसण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपची देशात सुरू असलेली विजयी घोडदौड पाहता देशातील विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विरोधकही एकीने लढण्याच्या तयारीचे संकेत देत आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भोसरीमध्ये हत्येचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच एक हत्येचा प्रकार उघडकीस आलाय. डोक्यात धारदार शस्त्राने वार करत एका ज्यूस व्यावसायिकाचा निर्गुण खून करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7 सुमारास स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रणा कक्षाला भोसरी येथे महापालिका रुग्णालयाच्या समोरील मैदानात एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती दिली. त्यानुसार नियंत्रण कक्षाने भोसरी पोलिसांना याबाबत कळवले असता भोसरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एका व्यक्तीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे निदर्शनास आले. खून झालेल्या व्यक्तीजवळ असलेल्या कागदपत्रांची पाहणी करून त्याची ओळख पटवली आहे. त्याचा भोसरी येथे ज्यूसचा व्यवसाय होता. रात्री कामानिमित्त घराबाहेर पडलेले शेख घरी परतलेच नाही. सकाळी त्यांचा मृतदेह भोसरी येथे आढळून आला. भोसरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
शालिनी प्लस साठी विकास चौधरी भोसरी। लातूर उस्मानाबादसह अवघ्या महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या किल्लारेच्या भूकंपाला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। तो दिवस आठवला की आजही काळजाचा ठोका चुकतो। 30 सप्टेंबर 1993 गणेश चतुर्थीला गणरायाला निरोप देऊन थकलेली माणसं रात्री निवांत झोपली होती, त्याचवेळी अक्रीत घडलं। मराठवाड्यातल्या लातूर उस्मानाबादची जमीन त्या रात्री, खरं तर पहाटेच्या सुमारास अचानक हादरायला लागली आणि तिथली घरं पटापट जमीनदोस्त व्हायला लागली। त्यांच्या खाली सापडून माणसं जीवानिशी जाऊ लागली। काय होतं हे कुणाला काहीच कळत नव्हतं, वाचायचीही संधी मिळत नव्हती। काही तासात लातूर उस्मानाबादच्या गावागावात मसनौकाळा पसरली होती। जिकडे तिकडे मृतदेह पडलेले होते, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी सगळ्या महाराष्ट्राला कळाल्यावर हलकल्लोळ झाला, कारण 500 पुरानंतर महाराष्ट्रावर एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती कधीच कोसळली नव्हती। या भूकंपाचा सगळ्यात मोठा हादरा बसला होता तो लातूरमधील औसा तालुक्यातील किल्लारी आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यातील सास्तूरला। 12-15 हजार लोकवस्तीची ही बाजारपेठची गावे भूकंपाने अक्षरशः उद्ध्वस्त केली होती। याच महाप्रलयकारी भूकंपाला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर। सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रिझनल वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या आरोपीने आत्महत्याचा प्रयत्न केलाय। निलेश शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याने गुप्तांग कापून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। साताऱ्यामध्ये 376 गुन्ह्यातील निलेश शिंदे या आरोपीने लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने काचेच्या बाटलीने कापून घेत स्वतःचे गुप्तांग कापले। हा आरोपी तासगावचा राहणारा आहे। 15 दिवसांपूर्वीच नात्यातील महिलेवर बलात्कार केला असल्याच्या आरोपाखाली याला अटक केली होती। अचानक घडलेल्या या घटनेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली। या जखमी आरोपीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत। शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड। औरंगाबाद मध्ये काँग्रेसने भाजप सरकार विरोधात एल्गार यात्रा काढली आणि भाजप हे सरकार आश्वासन देणारा सरकार आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे। केंद्र आणि राज्यातील भाजपाच्या सरकारने मागील 4.5 वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना केवळ आश्वासने दिली। शेतकऱ्यांची कर्जमाफी, बोंडअळीचे नुकसान भरपाई, गरिबासाठी घरकुल आणि बेरोजगारांसाठी रोजगार या भाजप सरकारच्या केवळ घोषणाच ठरल्या। मात्र त्यांनी मंत्रालयात उंदीर मारण्यापासून चिक्की, राफेल विमान खरेदी असे अनेक घोटाळे करून जनतेला वेठीस धरले आहे असा घणाघात काँग्रेसच्या वतीनं एल्गार यात्रेत केला। औरंगाबाद जिल्हा शहर काँग्रेसने भाजप सरकार विरोधात एल्गार यात्रा सुरू केलेली आहे। ग्रामीण भागात ही यात्रा गावागावात जात आहे। शालिनी प्लस साठी अशोक वाघ, औरंगाबाद। वर्ध्यात महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी 2 ऑक्टोबरला भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी जगातील मोठ्या चरख्याचं लोकार्पण होणार असल्याची माहिती खासदार तडस यांनी दिली आहे। ही पदयात्रा सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक येथून निघणार असून त्याचा समारोप महात्मा गांधी पुतळा वर्धा येथे होणार आहे। या पदयात्रेत सुमारे 5,000 नागरिक सहभागी होतील। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत खासदार रामदास तडस यांनी दिली। खासदार तडस पुढे म्हणाले की 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची 150 जयंती वर्षानिमित्तानं राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत। यात विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा समावेश आहे, तर काही इमारतींचे लोकार्पण होणार आहे। विशेष म्हणजे त्यांच्याच हस्ते जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण होणार आहे। मुनगंटीवार हे सेवाग्राम येथील प्रार्थनेला उपस्थित राहणार असून त्यानंतर वरुड भागातील सभागृह आणि जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण करतील। त्यानंतर त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत हुतात्मा स्मारक येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे। या पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात येणार आहे। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस। अप्पा, ही चिठी खाना कसा चबाती है? सुबह सुबह शुरू। अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है। ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना। आके बोलता हूँ पक्का। घर चला। अप्पा अप्पा ये पेड़ की सुबह शाम सवाल पे सवाल। अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते?
गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ पक्का। अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों हो गई है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत पाहूयात। पुढील वृत्त, कवी दिनकर मनवर यांनी अत्यंत अश्लील वर्णन करून आदिवासी मुलींचा विनयभंग करणारी कविता लिहिली आहे। मुंबई विद्यापीठाने ही कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याचा प्रकार समोर आलाय। याच्या निषेधार्थ खालापूर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कवी दिनकर मनवर यांनी अत्यंत अश्लील वर्णन करून आदिवासी मुलींचा विनयभंग करणारी कविता लिहिली आहे आणि मुंबई विद्यापीठाने देखील कोणताही विचार न करता कविता BA तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याबाबत आता श्रमजीवी संघटनांच्या महिला आक्रमक झाल्या आहेत। या माथेफिरू कवी दिनकर मनवर आणि बेजबाबदार विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटना आणि आदिवासी महिला एकत्रित येत खालापूर तहसीलदार कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या संबंधीचे निवेदन खालापूरचे तहसीलदार यांना देण्यात आलं। निवेदन देण्याचं कारण की आज सर्व राज्यामध्ये महिलेला हे उत्तम दर्जाचं स्थान दिलेलं आहे। आज महिला नसेल तर कोणीही जन्माला येऊ शकत नाही। ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, कुणाची तरी आहे। सर्व माता भगिनी मुलगी ही जन्माला आली तेव्हा सर्व जगाचा उद्धार झालेला आहे। त्या उद्धारामधून एक जन्माला आलेला कवी दिनकर मनकर हे कवी अक्षरशः म्हणजे यांना पुरस्कार मिळालेत, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला कवी, शिक्षण घेतलेलं चांगलं, यांनी आज त्यांच्या कवितेतून जे पाठ्यपुस्तक लिहिलं मुंबई विद्यापीठामध्ये TYBA लास्ट इयरला जे शिकवण्यासाठी जे पुस्तक लिहिलं पाणी कसं असतं, ते पाणी कसं असतं मध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं। हे शब्द लिहिताना त्यांना जराही कशी लाज वाटली नाही। आज या शब्दांनी आदिवासी महिलांचा त्यांनी उच्चार केलेला आहे। का जाणून बुजून केला? समाजाला आज लाज लज्जा निर्माण झाली आहे। सर्व महिला वर्गांना, मुलींना आज आम्हाला बाहेर वावरायला याची लाज वाटायला लागली। जेव्हा महिला बाहेर निघतात आणि त्यांनी लिहिला तर लिहिला आणि मुंबईच्या विद्यापीठातल्या कुलगुरूंनी वगैरे सर्वांनी मिळून ते शिकवण्यातही ती कविता आणली। शिकवताना त्यांनाही जाणवलं नाहीये का? म्हणून आमची एकच मागणी अशी आहे तहसीलदारांतर्फे आम्ही महोदय मुख्यमंत्री महोदय साहेबांना हे निवेदन देत आहोत की आज ह्या दिनकर मनकरवर आणि त्याच्यात जे सामील आहेत सर्व त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा, ही कविता पाठ्यपुस्तकातून कायमस्वरूपी वगळण्यात यावी आणि त्यांनी जाहीरपणे संपूर्ण देशातल्या महिला वर्गाची माफी मागावी। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, रायगड। कोकण आणि पुणे विभागातील 123 नगरपालिकेच्या प्रतिनिधीची स्वच्छ भारत अभियानाची कार्यशाळा नुकतीच पार पडली। ही कार्यशाळा पाचगणी येथे घेण्यात आली। यामध्ये सहभाग घेतलेल्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्यात आलं। पाचगणी गिरिस्तान नगर परिषदेने स्वच्छतेमध्ये देशात प्रथम येऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। याचे सर्व श्रेय हे शहरातील प्रत्येक घटकांचे आहे। आगामी काळात केंद्र शासनाच्या आदेशानुसार घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 साठी स्वच्छता अभियान एक जनआंदोलन असल्याने या अभियानाची उद्दिष्ट साध्य करण्याकरता शहरातील सर्व घटकांनी पुन्हा एकदा आपला सहभाग नोंदवित स्वच्छतेत सातत्य ठेवले आहे। शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड। ताडोबाच्या पर्यटकांना खुशखबर आहे। मागील 1 जुलैपासून बंद ठेवण्यात आलेला ताडोबा प्रकल्प येत्या 1 ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे। त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। पाहूयात या संदर्भातली ही बातमी। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्ते मातीचे आहेत। पावसाळ्यात त्यावरून वाहन चालवणं अशक्य असल्यानं या दिवसात प्रकल्प बंद ठेवला जातो। यावेळी 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रकल्प पूर्णपणे बंद ठेवण्यात आला। कोअर आणि बफर अशा दोन्ही क्षेत्रातील पर्यटन पूर्णपणे ठप्प होतं। आता 1 ऑक्टोबरपासून ते पूर्ववत होत आहे। त्यासाठी सर्व तयारी ताडोबा व्यवस्थापनानं केली आहे। ताडोबात प्रवेशासाठी ऑनलाईन बुकिंगही सुरू करण्यात आलं असून पहिल्या दिवसापासूनच त्याला प्रतिसाद मिळाला आहे। मागील 3 महिन्यांपासून रोजगारापासून वंचित असलेले गावकरी आणि रिसॉर्ट मालक यांच्यातही आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। ताडोबातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी देखील सुरू झाली आहे। शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर।
सोन्याचे अँटिक पीस दाखवून महाराष्ट्रभर अनेक गुन्हे करणारी टोळी वर्धा क्राईम ब्रँचने जेरबंद केली आहे. अतिशय सीतापेने कारवाई करत दोघांना या पथकाने ताब्यात घेतलंय. वर्ध्यातील पुलगाव आणि देवळी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याचा अँटिक पीस दाखवून लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून क्राईम ब्रांचने तपास करत असताना कारंजा लाड येथे आरोपी असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाला बघताच आरोपींनी पळ काढत भरधाव वेगाने गाडी 5 ते 6 किलोमीटर पळवली. गाडीचा तोल जाता जंगलाच्या दिशेने आरोपी पायी पळत सुटले. मात्र वर्धा क्राईम ब्रांचने आरोपींचा सतत पाठलाग करून आरोपी बाळू महादेव जाधव आणि अनिल राठोड यांना कारंजा लाडवरून झायलो गाडीसह ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांनी महाराष्ट्रभर अनेक गुन्हे केल्याची कबुली देखील दिली. 16/8/18 रोजी देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा झालेला होता. त्याच्यामध्ये फिर्यादी त्यांना सोन्याचे अँटिक पीस दाखवून जवळपास त्यांची 50,000 रुपयांनी लुबाडणूक केलेली होती. त्यावरून देवळी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि सदर आरोपितांनी त्या गुन्ह्यामध्ये एक झायलो गाडी वापरलेली होती आणि आरोपितांनी फिर्यादीचा मोबाईलसुद्धा चोरून दिलेला होता. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा यांनी तपास सुरू केलेला होता. त्यात खात्रीशीर माहिती मिळाली की दारव्हा पोलीस स्टेशनमध्ये ते आरोपी राहणारे होते. तिथून ते फरार झालेले होते. काल रात्री अशी माहिती मिळाली की सदर आरोपी हे कारंजा येथे तिथे राहत आहे. त्यावरून PSI मोरखडे आणि त्यांच्या टीमने तिथे गेले आहे आणि त्यावरून 2 आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. त्या गुन्ह्यामधील मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो गाडीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस पथकाला पाहताच सदर दोन्ही आरोपींनी झायलो गाडी घेऊन पळ काढला. त्यांचा पाठलाग जवळपास आमच्या पोलीस टीमनी 4 ते 5 किलोमीटरपर्यंत केला. परंतु ती गाडी रस्त्याच्या कडेला खाली उतरल्याने त्यातील दोन्ही आरोपींनी वाहन सोडून जवळपास 1 किलोमीटरपर्यंत पळून गेले. परंतु आमचे पोलिसांनी त्यांचा 1 किलोमीटर पायी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलेले आहे. सदर अटकेतील आरोपी यांनी पुलगाव येथे सुद्धा 8 महिन्यामध्ये गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांनी बरेचसे गुन्हे केलेले आहेत आणि या गुन्ह्यांना ते अटक झालेले आहे आणि आता तपासादरम्यान आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. एकीकडे सरकार प्रत्येक गावाला मुख्य रस्त्यांशी जोडण्याचं बोलत आहे, मात्र दुसरीकडे कित्येक खेडेगावात चालण्यायोग्य रस्ता नाही. जिथे रस्ता आहे तिथे नाल्यावरती पूल नाही, अशीच काहीशी प्रचिती वर्ध्यामध्ये आली आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. वर्ध्यामधील महत्वाच्या प्रकल्पातील एक प्रकल्प समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला किनी, कवटा, रुणका, जुनका हे 4 गावे लागून असून या 4 गावातील लोकांना एक बाजूने नागपूर चंद्रपूर मार्गाला तर दुसऱ्या बाजूने चिमूर हिंगणघाट या मुख्य मार्ग जोडणारा प्रकल्पावरील वेस्टवेअर हा रस्ता आहे. येथे पाहायला मिळते येथे आंदोलन निवडणुकींवर बहिष्कार टाकून कसाबसा पक्का रस्ता मिळाला, मात्र वेस्टवेअरवर पूलच नाही. या प्रकल्पाकरता या 4 गावातील शेतजमिनी गेल्या आहेत. या प्रकल्पावरील वेस्टवेअरचा रस्ता हा 4 गावाला जोडणारा महत्वाचा रस्ता असताना सुद्धा या रस्त्यावर पूल नसल्याने पावसाच्या दिवसात हा मार्ग 4 गावातील लोकांना जीवघेणा ठरत आहे. गेल्या 15 वर्षापासून या पुलाची मागणी ग्रामस्थांनी केली, मात्र संबंधित प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याने 4 वर्षा अगोदरही प्रहारने आंदोलन केले, मात्र पूल तसाच राहिला. या रस्त्यावर पूल नसल्यानं या 4 गावातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात एकतर गावाबाहेर पडता येत नाही तर कसंबसं या रस्त्याने चालत जायचं म्हटलं तर आपला जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे. काही अडचण असल्यामुळे आम्हाला कोणती बिमारीची ते व्यक्ती न्यायची आहे किंवा डिलेव्हरीच्या केसी न्यायच्या तर बाहेर अडचण करावं लागत आहे. बैलबंडीने जावं लागत आहे. घटनातून या पुलाचा काही उपयोग नाही आहे आणि अशी मागणी करूनही बा या पुलातून मंजूर व्हायचा अंदाज दिसून राहिलेला नाही. त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल याचा काही अंदाज नाही आहे. जेणेकरून जर तुम्ही या पुलासाठी जर काही करू शकत नाही तर आम्हाला समोरचा मार्ग उचलावा लागेल, नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल, नाही तर आम्हाला त्याची संमती द्यावी लागेल. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन पोटात बुक्क्याने मारून पत्नीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना आहे बुलढाण्यामधली. पीडित महिला यांचे मूळ येथील सय्यद इस्माईल सय्यद बबू यांच्याशी 25 मार्च 2018 लग्न झाले.
आणि काही दिवसांनं व्यापारासाठी 5 लाख रुपयाची मागणी तिच्या पतीनं तिच्याकडे केली. सदर कालावधीत पीडित महिलेस 4 ते 5 महिन्यांचे दिवस गेले होते. पीडित महिलेस वेळोवेळी सदर रुपये आणण्यास मानसिक आणि शारीरिक त्रास देणं पतीनं चालू केलं. आरोपी येथेच न थांबता पीडित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझ्या पोटातील गर्भ हा माझा नसून दुसऱ्या कोणाचा आहे असे म्हणून तिच्या पोटात चापटबुक्क्या मारून तिची मारहाण केली. अशी तक्रार पीडित महिलेने जानेफळ पोलीस स्टेशनला दिली. तिच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपी पतीसह सासरा सासू यांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आणि पुढील तपास ठाणेदार करत आहे. पीडित महिलेने तिचा पती सय्यद इस्माईल सय्यद बब्बू व इतर 6 नातेवाईक यांच्याविरुद्ध माहेरावरून 5 लाख रुपये व्यापारासाठी आण याकरता तिचा छळ केल्याने व तिच्या पोटात असलेला गर्भ हा तिचा नाही अशी बदनामी करून तिच्या इच्छेविरुद्ध तिची गर्भपात केल्याने तिची वरील नमूद 7 आरोपींविरुद्ध तक्रार दिल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जाणीवपूर्वक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पुढील तपास चालू. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस बुलढाणा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांगलीतील मार्केट यार्ड परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. होम शांती केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी मान्यवरांचा सहभाग दिसून आला. सांगलीमध्ये सुनीता बहनजी, नगरसेवक प्रकाश मुळके, शोले स्टाईल स्वच्छता मोहीम राबवणारे पत्रकार दीपक चव्हाण, नकुल जकाते, लाड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदी उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी आणि स्वच्छता सेवकांचा सुनीता बहनजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व स्वयंसेवकांनी सांगली मिरज रोडची स्वच्छता केली. स्वयं स्वच्छता के प्रति सजग रहूंगा और उसके लिए समय दूंगा. हर वर्ष श्रमदान करके सबसे पहले मैं स्वयं से मेरे परिवार से मेरे मोहल्ले से मेरे गांव से एवं मेरे कार्यस्थल से शुरुआत के जो भी देश स्वच्छ दिखते हैं उसका कारण यह है कि वहाँ के नागरिक गंदगी नहीं करते. आपला अमूल्य वेळ या ठिकाणी सफल करण्यासाठी आपण आले आहोत. या स्वच्छता अभियानाच्या द्वारे अनेकांना सुद्धा ही प्रेरणा मिळणार आहे की आपण केवळ बाह्य स्वच्छताच नाही पण बाह्य स्वच्छतेच्या बरोबर आपल्या मनातील विचारांची सुद्धा आपण स्वच्छता ठेवायची आहे. ज्यावेळी आपले मनातले विचार स्वच्छ आणि सुंदर असतील, आध्यात्मिक असतील, तर नॅचरली आपण बाह्य स्वच्छताही ठेवू शकतो. तर आज आपण ह्या स्वच्छतेच्या शुभ कार्याला सुरुवात केलेली आहे. जसं आता सांगितलं की आज स्वच्छता केली म्हणून हे कार्य संपलं नाही. अभियानाचा अर्थच आहे की आज आपण याची सुरुवात करत आहोत आणि इथून पुढेही आपल्याला या स्वच्छतेच्या कार्यामध्ये सर्व प्रकारे एक दुसऱ्यांना प्रेरणा देत राहून सहयोगी बनायचं आहे आणि इतरांना सुद्धा सहयोगी बनवायचं आहे. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस सांगली. दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी लवकरच एका ऍक्शन सिनेमातून समोर येणार आहे. सयेरा नरसिम्हा रेड्डी या सिनेमात तो झळकणार आहे. रिलीजपूर्वीच हा सिनेमा बिग बजेटमुळे चर्चेत आलाय. या सिनेमात 8 मिनिटाच्या वॉर सीनसाठी तब्बल 54 कोटी रुपये खर्च केल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमातील आणखीन एक रंजक गोष्ट म्हणजे या सिनेमाचा निर्माता चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजा हा आहे. वडिलांचा सिनेमा हिट करण्यासाठी तो कितीही रक्कम खर्च करण्यास तयार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी करत असून एकूण बजेट 200 कोटी रुपये आहे. यापैकी 54 कोटी रुपये फक्त 8 मिनिटांच्या सीनसाठीच खर्च झाले आहेत. सिनेमाची संपूर्ण टीम सध्या जॉर्जियामध्ये एक युद्धाचा सीन शूट करत आहे. हा सीन सिनेमाचा क्लायमॅक्स म्हणून दाखवला जाणार असल्याचं बोललं जात आहे, जो 8 मिनिटांचा असेल. या सीनमध्ये जे तंत्र वापरलं आहे त्याचा खर्च 54 कोटीचा आहे.
सयेरा नरसिम्हा रेड्डीच्या शूटिंगसाठी हैदराबादहून जवळपास 150 जणांची टीम जॉर्जियाला गेली आहे. हजारो कॉस्ट्युम सोबत नेले आहेत. 600 स्थानिक लोकांनाही जॉर्जियात हायर करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. चंद्रपूर महापालिकेच्या आमसभेत भाजप नगरसेवकांनी काँग्रेस नगरसेवकाला मारहाण केली आहे. दलित वस्ती सुधार योजनेच्या नावातून दलित शब्द काढावा या विषयावरून आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. याच दरम्यान नगरसेवकाला मारहाण करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या आमसभेत भाजप नगरसेवकांनी काँग्रेस नगरसेवकाला मारहाण केली. दलित वस्ती सुधार योजनेच्या नावातून दलित हा शब्द काढावा अशी मागणी भाजप नगरसेवक राहुल घोटेकर यांनी केल्यावर काँग्रेसचे सदस्य नंदू नागरकर यांनी त्यास समर्थन देत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. तुम्हाला सर्व कळते, मग दलित शब्द काढायचा कसं सुचलं नाही, असं म्हणत नागरकर यांनी निषेध म्हणून मटका फोडला. हा मटका भाजप नगरसेवक वसंत देशमुख यांच्याजवळ पडल्यानं ते संतप्त झाले आणि नागरकर यांच्यावर धावून आले. दोघात शाब्दिक चकमक उडाली आणि नंतर नागरकर यांना मारहाण झाली. या प्रकारामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली. दरम्यान वसंत देशमुख हे मद्यप्राशन करून असल्यानं त्यांना निलंबित करावं अशी मागणी काँग्रेसच्या सुनीता लोधिया यांनी केली. शालिनी प्लससाठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला, त्यामुळे सेलू जिंतूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेने आपल्या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिलंय. सेलू जिंतूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सर्व पिके पावसाअभावी हातातून निघून गेली आहेत. काही ठिकाणी पिके जळालेली आहेत, तर काही ठिकाणी पिके उगवलेलीच नाहीत. पशुधनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या दसरा दिवाळी या सणावर आर्थिक संकटाचं सावट आले आहे. यामुळे सेलू जिंतूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांचे तात्काळ शासकीय अनुदान देण्यात यावे असे मनसेच्या वतीनं निवेदनात मागण्या मांडण्यात आल्या. शालिनी प्लस साठी प्रताप काकडे, परभणी. शेवटी पुन्हा एक नजर टाकत आजच्या हेडलाईन्स वर. जेजुरी मुख्य मंदिरावर बसवणार सोन्याचा कळस, धार्मिक विधी करत केला कामाला प्रारंभ. मनसे राष्ट्रवादी यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना सुरुवात, महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळणार. भोसरीमध्ये हत्येचे सत्र चालू, ज्यूस व्यावसायिकाचा करण्यात आला निर्घुण खून. किल्लारी भूकंपाला 25 वर्ष पूर्ण, भूकंपाच्या अजूनही आठवणी ताज्या. आणि साताऱ्यात आरोपीने केला आत्महत्याचा प्रयत्न, आरोपी हा 376 मधील गुन्हेगार. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.